काँग्रेसचे नेते स्वर्गवासी मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त बाबा महाराज सातारकर यांचा कीर्तन महोत्सव संपन्न झाला. माजी मंत्री व स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी माझं कीर्तन ऐकायची इच्छा व्यक्त केली होती, पण योग मात्र जुळून आला नाही. तरीही नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाऊंच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून का होईना ती इच्छा आज पूर्ण होतीये यात मी समाधानी आहे, असं मत कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केलं. स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 3 दिवसांच्या कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनप्रसंगी महाराज बोलत होते. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरानं कुपवाडकर मंत्रमुग्ध झाले. नगरसेवक गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अकुज ड्रीमलँड इथं शुक्रवार दिनांक 4 पासून या कालावधीत श्री ज्ञानेश्वर पारायण समिती शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे सदर कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलाय. परंपरा वसंतदादा म्हणा, यशवंतराव माननीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणा, ही जुन्या काळची मंडळी आणि त्यांनी ही परंपरा अशी वाढवत ते हे घराणं आणि त्यातले मदन भाऊ आज हजर असायला पाहिजे होते, पण आज श्रद्धांजलीच्या रूपाने त्यांना हे कीर्तन अर्पण करतोय. एवढंच आता बोलणार, आता कीर्तनाचा विषय सांगा.